सूर जातोय. नाही नाही माझा नाही जात याचा चाललं. पुणेकरांचा सूर हलत नाही हो. तिला नीट घ्या. तिला शोधण्या जातो आता जातो आम्ही जातो आमच्या गावी जातो आमच्या गावी जातो आता जातो आता तिला शोधण्या जातो आता कोला बस पुण्याचा. ठहराव असा हवा. रियाज हवा रियाज. अरे आज करत नाहीये मी, तीन पिढ्यांपासून चालू आहे. परवाच सांगतो, परवाच परवाच फोन आला होता मला सारेगमच्या या पर्वासाठी. म्हटलं डेट नाही जा. चॅनलवाल्यांच्या डोळ्यासमोर तारे चमकले. मग तारे असो तर मी कोलंबस पुणेकर अमेरिका शोधावयास चाललो आहे. त्यासाठी तयार केलेले वेळापत्रक पुन्हा एकदा वाचून घ्यावे. सकाळी 7 वाजता शोध परिक्रमा सुरू होईल ती 12:30 वाजेपर्यंत. मग येथेच भोजन. कंसात जेथेच जागा मिळेल तेथेच भोजन. 4 पावलांची शतपावली. 4 वाजेपर्यंत वामकुक्षी. मुख प्रक्षालन, तत्पश्चात शोध परिक्रमा 4 ते 7, नंतर येथेच भोजन. कंसात दुपारप्रमाणेच शतपावली, नाक्यावर मित्रांशी गप्पा, दीर्घ निद्रा. तर दैनंदिनी याप्रमाणे आहे. पण निघण्यापूर्वी एकदा मंडळीस कळवावे म्हणतो. अगो ऐकलेस काय काय करतेस? ताजी सुरणाची भाजी. ताजी सुरणाची भाजी. मला सांगतो सरणावर चढेपर्यंत ही सुरणाची भाजी काय पिच्छा सोडायची नाही हो. ताजी सुरणाची भाजी. यातली ताजी आहे ना ताजी, ते फक्त आमिष आहे, बाकी सगळे विष. ताजी सुरणाची भाजी. ताजी सुरणाची भाजी. छोटे छोटे काप करोनी. छोटे 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 काप करोनी. छोटे छोटे काप करोनी. त्याला दिली फोडणी. चुर्र त्याला दिली फोडणी. चुर्र. एक मिनिट हे काय होते मध्ये चुर्र? फोडणीचा आवाज. चुर्र असा. हो तो तुरा हवा आहे ना. डिटेलिंग आहे माझं. बेरिंग पकड बेरिंग. ताजी सुरणाची भाजी. ताजी सुरणाची भाजी. भाजी भाजी भाजी. ले सुटली वाटत. बोलवण्यात आले होते मला. अगो तुला सांगण्याचा अत्यंत आनंद होत आहे की मी अमेरिका शोधावयास चाललो आहे. लागलं का तुम्हाला परत खुश? तुम्हाला म्हणून सांगते महेशराव, आमचे हे ना असंच करतात अधूनमधून. मागच्या वेळी आफ्रिका शोधण्यासाठी निघाले. आमचं लग्न झालं तेव्हा इतके गोरे पान होते म्हणून सांगू, नितळ दुधासारखे. आफ्रिका शोधायला म्हणून निघाले आणि जाऊन बसले पर्वतीवर. मेच्या उन्हात 48 डिग्री तापमानात आणि मग असे आफ्रिकन कोकणस्थ ब्राह्मण बनून आले. अमेरिकेस चाललो आहे. अमेरिकेस स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. अहो बाई तिथपर्यंत चाललेत का? हो. तसं थोडस उजवीकडे वळा, मंडईतनं भाजी घ्या आणि परत. अहो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हटलं बाईचा पुतळा नव्हे. पूर्ण ऐकून घ्या आणि येताना ना 2 नारळ घेऊन या. नारळ असे नीट बघू ना, मागचे खराब निघाले होते हो. अगो ओटीत आलेला नारळ आणि पोटीत आलेला मुलगा कसे निघतील सांगता येतात का? काय हो अभ्यंकर. झाले तुमचे फालतू विनोद सुरू, म्हणून म्हणलं संगत जरा बरी ठेवत जा. मी चालू तुमच्या बरोबर. अगो विद्वानांचे शिष्टमंडळ चालले आहे अमेरिका शोधायला, तू कशाला हवीस? साड्यांचं सेल लागलाय अमेरिकेत. नाही हो, तिकडे कोण इतके कपडे घालतय? ते आहे म्हणा, तिकडे कोण एवढे कपडे घालतय? आता मौज आहे बरं एका माणसाची. काय जोशी बुवा, वर्षातनं 2-4 फेऱ्या होतात म्हणे तिथे. नारायण पेठेत लागलाय सेल. मी 1 तासात साडी शोधते, तुम्ही शोधा काय तुमची ती अमेरिका. अगो अमेरिका शोधावयास चाललो आहे अमेरिका. ओरडतोय कशाला? अमेरिका म्हणजे काय पुण्यातला पत्ता आहे
उघडे सापडायला. कुठल्या मुहूर्तावर भेटली होती ही? तुमच्याच बाबांनी काढला होता मुहूर्त. अहो राणी सरकार, मी फार महान कार्य करावयास चाललो आहे. तुम्ही कसलं डोमलाच महान काम करणार आहात? तुम्हाला सांगते, लग्नानंतर उत्साहाच्या भरात दोन पोरं पदरात घडून घातली मीच. आमचे इतके आळशी आहे. काय हा विश्वास नवऱ्यावरती? अगो विद्वानांचे शिष्टमंडळ चालले आहे. मी अभ्यंकर सोमण आणि जोशी. सरळ सांगे ना की डोसायला जाणार आहात म्हणून. तुम्ही चार लोक मिळून कोणतं महान काम करणार आहात दुसरं? अगो आम्ही वादळ वाऱ्याशी झुंज देणार आहोत. सिंहगडाच्या पायथ्याशी चाललायत ना. कानटोपी आणि मफलर घेऊन जा. मग तुम्हाला सर्दी होते आणि मग रात्रभर फुरफुर फुरफुर माझी मेली झोपच होत नाही. अगो तुला तुझ्या झोपेचे पडले आहे, इथे मी आजारी आहे, त्याचे काही नाही. आणि हो, सिंहगडावर जाऊन बसणार असाल तर जरा काळजी घ्या, आजकाल पोलीस पकडतात तिकडे. आणि तुम्हाला सगळ्यांना पकडलं गेलं तर जामीन द्यायला मी येणार नाही, कळलं का सोमण? अरे सोमण हा, सोमण हा, काय हे मनास येईल ते बडबडते ही बाई. अरे कुणीतरी समजवा रे हिला, मी अमेरिका शोधावयास चाललो आहे. नदी नाल्यांच्या पलीकडे साता समुद्राच्या पल्याड. हा मुठा नदी पार करून बालगंधर्वावर टवाळक्या करणार असाल. आणि मी म्हणते तेव्हा कुठं कुठं येत नाही. मी म्हणते माझ्या मामाकडे जाऊ दिवाळीला. नाही, गुडघा दुखतोय. मी म्हणलं माझ्या बहिणीच्या मुलाची मुंज आहे, तिथे चला. नाही, मान अवघडली. सदाशिव पेठेतून सारस बागेपर्यंत जाईस तोवर कस थकल्या थकल्या सारखं कर. अरे अग दिवसभर बोलत असते ना. थकते बिचारी, मध्येच झोपते हो अशी. तुम्हाला सांगतो, माझ्यातला जिज्ञासू संशोधक लग्नानंतर नमा शिंपवला हिने, नाही तर चंद्रावरती पहिले पाऊल पुणेकरांचे असते हो. उठ गे, उठ, उठ. भैया 2 लिटर दूध. अगो कोलंबस आहे मी, अमेरिकेचा शोध घेण्यासाठी चाललो आहे. तो शोध जगासाठी खूप महत्वाचा आहे. असं काय महत्वाचा जगासाठी शोध आहे? आणि समजा तुम्ही ती अमेरिका शोधलीत, शोधलीत तर काय होणार? लोक तिथे गर्दी करणार. मग ती अमेरिका स्वतःला हवं तसं वागणार, जगावरती राज्य करणार, ते अतिरेकी बनवणार आणि मग त्यांच्यावरच कारवाया करत राहणार. तुम्हाला निघायचंय का? निघा तुम्ही. मला हो, पोरांसाठी कोथिंबीरीच्या वड्या करते. मी काय म्हणतो, भरली वांगी. आणि ना मी असं विचार करत थोडस ना पुरण घालते आणि असं मस्त मसाले भात, त्याच्यावरती तुपाची धार. मी काय म्हणतो, निघताय ना तुम्ही? नाही आता चर्चेत फारच वाजले नाही, भोजनाची वेळ झाली तर आता थोडे जेवतो, वामकुक्षी घेतो. अमेरिकेचं काय? उद्या काय ते बघू. एक दिवस उशिरा शोध लागला त्या अमेरिकेचा, जगाचं काही वाईट होत नाही. आणि पुण्याची सर नाही हो अमेरिकेस, पुण्याची सर नाही. काय जोशी हुआ, अहो पुणे तिथे काय उणे? आम्हाला किती गुण आहे, आम्हाला किती गुण आहे.